बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर चंद्रपुरातूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून चंद्रपूरच्या कोरपणामध्ये एका सहावी शिकणाऱ्या चुमुकलीवर त्या शाळेतीलच व्यवस्थापन समितीवरती असणाऱ्या एका व्यक्तीकडून अत्याचार करण्यात आल्याचं समजते अत्याचाराचे आरोप करण्यात आलेला हा शिक्षक काँग्रेसचा पदाधिकारी असून गेले अनेक दिवस हा आरोपी बेपत्ता असल्याचेही समजते चंद्रपूरच्या कोरपणामध्ये सहावी शिकणाऱ्या या चुमुकलीवरती बलात्काराचा आरोप असलेला कोरपणा शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष अमोल लोडे यांची नुकतीच काँग्रेस पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली याबाबतची माहिती युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतुनू धोटे यांनी दिली असून हाकलपट्टी केल्याचं पत्रही जाहीर केलंय शाळेच्या व्यवस्थापनाचं काम पाहणाऱ्या लोडेने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पीडितेला वर्गाबाहेर बोलवून तिच्यावर अत्याचार केल्याचं समजते काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून या कायद्यानुसार अल्पवयीन अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला कठोर शिक्षेचं प्रयोजन करण्यात आलंय पॉक्सो कायदा हा लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण करणारा कायदा म्हणूनही ओळखला जात असून सन दोन हजार बारापासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाते या कायद्याअंतर्गत आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा सुनावली जात असून याच कायद्यात दोन हजार अठरा साली केंद्रात असलेल्या भाजप सरकारनं अधिक कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीनं मोठे महत्वाचे बदल केले त्यानुसार आता वर्षाखालील मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यास गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते तर सोळा वर्षाखालील मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यास कमीत कमी दहा ते वीस वर्ष शिक्षेची तरतूद करण्यात आली या कायद्याचा आधार घेत चंद्रपुरातील नागरिकांनी या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही आहे पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी लोडे हा अजूनही फरार असून त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणीही सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते